राज्यात तुम्ही किती बोंबाबोंब करा, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याचं समाधान फक्त मिळेल आमदार झाल्यानंतर, पण प्रश्न मार्गी लावण्याचं काही हे समाधान मिळणार नाही. अजून एक टर्म आपण विधानसभेत काढावी आणि मग लोकसभेचा विचार करावा असं मला वाटतं. 2009 लोकसभेसाठी उभं राहावं असं उद्योग तुम्हाला कोणी केलं, काय नक्की तेव्हा घडलं होतं? 2009 लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळी आल्या त्यावेळी नुकतीच मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्व होता, पूर्ण ऊस पट्ट्यात झाला. पूर्वी तो इचलकरंजी मतदारसंघ होता, तो ऊस पट्ट्याचा झाला. बरं, म्हणजे सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा हे ऊस पट्ट्यातील दोन तालुके, मिरज तालुक्यातले काही गावं पूर्ण ऊस पट्टा, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकणंगले शेवडी पन्हाळा हा पूर्ण ऊस पट्टा आणि डोंगरी भाग असा, म्हणजे ज्याच्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड असं वर्चस्व आहे असा, आणि संख्या जास्त आहे असा तो मतदारसंघ योगायोगानं झालेला होता. आणि 5 वर्ष विधानसभेमध्ये काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण शेतीचे प्रश्न जे मांडतो, शेती हा विषय राज्याच्या अखत्यारीतला येत असला तरी बहुतेक सगळे शेतीमाल हे जीवनावश्यक वस्तूच्या यादीत असल्यामुळं त्याचं धोरण मात्र केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे राज्यात तुम्ही किती बोंबाबोंब करा, तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. बरं, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण पाठपुरावा करू शकतो शेतीसाठी, पण जे धोरणात्मक जे विषय आहेत, मग आयात निर्यातीचं धोरण असेल, शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न असेल, किंवा बाजारपेठेचा प्रश्न असेल, किंवा बाकी सगळ्या गोष्टी, या प्रामुख्यानं केंद्र सरकार ज्याचा निर्णय घेतं, तेव्हा आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्याचं समाधान फक्त मिळेल आमदार झाल्यानंतर, पण प्रश्न मार्गी लावण्याचं काही हे समाधान मिळणार नाही. त्यामुळे लोकसभेत आपला एक कोणीतरी हक्काचा माणूस पाहिजे आपले विचार मांडणारा असं मला वाटलं. बरं, परंतु संसदीय कामकाजात मी थोडासा तसा नवकाच होतो, 5 वर्षाचाच माझा अनुभव होता. अच्छा, आणि अजून काही काळ विधानसभेत अनुभव आपण घ्यावा, काम करावं असंही मला वाटत होतं. अजून एक 5 वर्ष विधानसभा माझा मतदारसंघ तसा सुरक्षित होता माझ्यासाठी असंही मला वाटत होतं. त्यामुळं मी पहिल्यांदा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला. हा इथं आपला उमेदवार आपण निवडून आणू शकतो याची मला खात्री होती. बरं, पण मग अजून एक टर्म आपण विधानसभेत काढावी आणि मग लोकसभेचा विचार करावा असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी बऱ्याच लोकांच्याकडे गेलो, त्याच्यामध्ये पुढारीचे संपादक प्रतापराव जाधव आहेत, अच्छा, त्यांना भेटलो. मला वाटलं की ते शेतकऱ्यांची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडतील. त्याच्यानंतर मला मी नाबार्डचे चेअरमन यशवंतराव थोरात, माजी चेअरमन त्यांना भेटलो, ते कोल्हापूरचे आमचे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मुळे ना भेटलो मी. अच्छा, आम्ही शेतकऱ्यांची ताकद तुमच्या पाठीमा लागतो, तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेला जा. पण त्यावेळी असं वातावरण होतं की काँग्रेसची सत्ता देशात म्हणून जाईल असं काही वाटत नव्हतं. बरोबर, आणि मग काँग्रेसच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवणार काँग्रेस राष्ट्रवादीच्या, म्हणजे हे फार मोठं रिस्क होती. बरोबर, त्यामुळे या लोकांनी काही धोका पत्करला नाही, पण मला खात्री होती आपण जिंकू शकतो. पण मी स्वतःच उभा राहायचो. अच्छा, आणि चांगल्या मताने तुम्ही ओके, पण तेव्हा दिल्लीत गेल्यानंतर हिंदीचा इंग्रजीचा काही काही अडचण येईल तुम्हाला तशी? काही नाही, आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास असेल जर मला सांगा की लोक मुन्नाबाई मधले मोडकं तोडकं मराठी मिश्रित हिंदी चालवून घेता. बरोबर, हिंदीपासून आपण अनभिज्ञ नाही. इंग्रजी चांगलं बोलता येत नसेल तर वाचता येतं, कळतं काय आपल्याला, अडचण काही.